कर्मचारी नावात मी तुमच्या या माध्यमातून या वरिष्ठ असो कनिष्ठ असो या अभियंत्यांना असं सुचू इच्छितो की तुम्ही जे काही घटना घडतील पण ते असू द्या, जीवितहानी किंवा मालमत्तेचं नुकसान होईल आणि त्यानंतर तुम्ही शासनाला जर जाग येत असेल तर मग ग्रामस्थ असं चिंचणे ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही असा इशारा देतो की आम्ही धरणं आंदोलन करू आणि त्याच्या अगोदर जर तुम्ही यावर निर्णय घेतला कोणतीही गोष्ट असते वाहतुकीचा तुम्ही बोर्ड लावणार बंद करणार म्हणता आणि मग त्या आधी उपाय सुचवल्याशिवाय तुम्ही अगोदर असं कसं करू शकता? माल वाहतूक असेल एक तर आम्ही शेतीवरच अवलंबून आहोत आणि शेतीचा माल जर बाहेर नाही गेला तर आम्ही काय करणार? त्याच्या अगोदर पर्यव्यवस्था करा आणि नंतर तुम्ही बोर्ड किंवा वाहतुकीसाठी हा पूल बंद करा आणि त्याची जी काही मरम्मत असते वेळोवेळी ग्रामस्थांनी पंचायत समितीकडे किंवा त्यांच्या जे वरिष्ठ अधिकारी असतील त्यांना वेळोवेळी संपर्क साधला पण ते दुर्लक्षित करतात आणि आमची अशी हेलापेष्ट होती त्यामुळं याकडे प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष द्यावं आणि ग्रामस्थांची आणि दोन्ही जिल्ह्याला हा जोडणारा पूल आहे त्यामुळे हा गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी असं मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो। आज या ठिकाणी आम्ही ग्रामस्थांच्या माध्यमातून आणि चिंचणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि आम्ही सर्वजण मिळून आम्ही अधिकाऱ्यांना सर्वांना निवेदन दिलेले आहे परंतु त्या निवेदनाचा दुर्लक्षितपणा त्यांचा आम्हाला वेळोवेळी आढळून आलेला आहे। आम्ही त्याच्या जागेत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झाडे लावायचा विषय होता तो सुद्धा त्यांनी आयरनिव ठेवला आणि तोही त्या आम्हाला त्यांनी काही मदत करण्याचा प्रयत्न केलेला नाही। त्यापुढे जाऊन हे जे ट्रॅक पडले आम्ही वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न केला एकडच्या बाजूची माती काढा त्याचे होल रिकामे करा अशा पद्धतीचे आम्ही नियोजन करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु ते दुर्लक्षित करतात। कदाचित त्यांचं डिपार्टमेंट कशा पद्धतीने काम करतं ते आम्हाला सांगता येणार नाही परंतु एक क्रॅक गेलेला आहे। त्या क्रॅकमुळं कधीतरी मला तर असं वाटतं की जीवितहानी होऊ नये आणि जीवितहानी झाल्यानंतर मग तुम्ही जागे होणार का असा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडलेला आहे। त्यानंतर पाऊस पडल्यानंतर इथं किमान माझ्या हिशोबाने 1 ते 1.5 फूट पाणी साचतं आणि त्यामुळं कदाचित ते तडे गेले असतील काही हरकत नाही। तडे गेले याच्यापेक्षा बी आता मुद्दा असा आहे की वाहतूक तर बंद करता येत नाही कारण ह्या वाहतूक बंद करता आली असती परंतु याला वाहतुकीला पर्याय व्यवस्था नाही। पाणी सुटल्यानंतर जाण्या येण्याचा पायी सुद्धा जाण्या येण्याचा व्यवस्था नाही आणि त्याच्यापुढे जाऊन आपण जर हे रस्ता तुम्ही म्हणले की बाबा हा बंद ठेवायचा बंद ठेवून पण चालणार नाही। ऊस असेल कांदा असेल इथं शेतकऱ्याचा प्रश्न इतका गंभीर झाला आहे आणि त्या शेतकऱ्याला जर ही वाहतूक जर तुम्ही बंद केली तर पर्याय व्यवस्था जाणार नाही। जायचं म्हटलं तर 10-15, 20-25 किलोमीटर वाढेल आणि त्यामुळं शेतकऱ्यांना खूप असा त्रास होईल। मी शासनाला आणि या पाटबंधारे खात्यांना विनंती करतो की कळकळची विनंती करतो सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून की आपण कुठंतरी याच्याकडे लक्ष द्या। मी तुमच्या माध्यमांना धन्यवाद देतो की आपण खऱ्या अर्थाने ही काहीतरी याच्या इथे येऊन तुम्ही याचे वाचा फोडली। मी तुमचंही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि थांब।